नमस्कार, मी शर्वरी। सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात आता पूर्ण विराम मिळालेला आहे। निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम संपलेली आहे। अखेर मतदान हे झालेलं आहे। एकूणच सोशल मीडियावरती एक कावरान तडका ट्रोल होताना दिसतोय, आणि तो म्हणजे कोल्हापुरात आमचं ठरलंय तर सांगलीत एक वाक्य येतंय, ते म्हणजे जसं ठरलंय तसंच केलंय। एकूणच कोल्हापुरात आमचं ठरलंय हे वाक्य सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताना दिसतंय, तर जसं ठरलंय तसंच केलंय हे सांगलीत वाक्य धुमाकूळ घालताना दिसतंय। कुणीही काहीही म्हणो, सांगली असो किंवा कोल्हापूर, कुणीही या निवडणुकीबद्दल काहीच सांगू शकत नाही। पण आता युवा पिढी जी आहे तीही खूप ऍक्टिव्ह झाली आहे। पूर्वीच्या मागच्या निवडणुकीच्या वेळी युवा पिढीला अजिबात इंटरेस्ट नव्हता निवडणूक अँड ऑल प्रक्रियेत, परंतु आता यंगस्टरना, युवा पिढीला भरपूर असा इंटरेस्ट आलाय निवडणूक प्रचार किंवा आपला भावी खासदार कसा असावा, आपले पंतप्रधान कसे असावे, ह्या सोशल मीडियाच्या गोष्टींमुळे बरीचशी प्रगती झालेली दिसते युवा वर्गात। आपण पाहिलं तर कोल्हापूरचं मतदान 65% गेलंय, म्हणजे खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे। सांगलीतही 60% मतदान झालेलं आहे, आणि एकूणच मी म्हटलं की आमचं ठरलंय हे वाक्य सोशल मीडियावरती ट्रोल होत आहे। पाहूया याच विषयी एक स्पेशल रिपोर्ट। कोणीही म्हणो, ही निवडणूक इतकी सोपी नाही। अगदी जाणकार राजकीय विश्लेषक अनुभवी तज्ञ अशी राजकीय मंडळी ह्या बाबत म्हणजे या निवडणुकींबाबत, कोल्हापूर आणि सांगलींच्या बाबत मी बोलतीये, त्याबद्दल काहीच अंदाज वर्तवू शकत नाहीत। इतकी चुरस या गोपीलाट सांगलीत, गोपीलाट विशाल यांच्या नावातच विशाल हे आहे, तर ज्यांच्या नावातच जय असे संजय पाटील यांनी ही निवडणूक चांगली खुमासदार रंगवली। एकूण 12 उमेदवार असलेल्या मशीनवर या तीनही उमेदवारांनी चांगलेच जनतेला संभ्रमावस्थेत पाडले होते। कोणत्याही समर्थकांत पैजा लावायचा आता विषयच संपलाय, कारण मिरज पॅटर्न, करेक्ट कार्यक्रम, त्याचबरोबर विश्वजीत नीती, न समजणारी ही निवडणूक आज सर्वसामान्यांचे हार्टबीट्स फास्ट करून गेली आहे। येत्या 23 तारखेला काय होतंय हे पाहणार आहोत आपण, आणि यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जनतेची मतं जाणून घेणार आहोत। तोपर्यंत पाहत रहा तीचा जागर। नमस्कार।